माझे नाव रानताई महावीर कोवनोळी, मी राहणार आलाटवाडी पट्टण कोडोली. आम्ही आता उगवण क्षमता बीज प्रकल्प उगवण क्षमता पासून बियाणे पेरण्यासाठी वापर कसे करावे किती टक्के सांगितले. हे 95% बी उगवण क्षमता झालेली आहे जी. आता बीज प्रक्रिया कशी करायची. हे 1 किलो सोयाबीन बी आहे. ह्याच्यावर आता मी प्रक्रिया कशी करायची हे तुम्हाला मी दाखवतो. हे 1 किलो बी घेतलेले आहेत. आता त्यानंतर थायरम, हे थायरम पावडर आहे. ही पावडर 3 ग्रॅम वापरायची आहे. आणि ही 3 ग्रॅम पावडर हलक्या हाताने बियांच्यावर वापर करायचा आहे. कारण जास्त घासल्यामुळे ह्याचे पापुत्रा निघतो आणि आपले हे थायरम पावडर जे आहे त्याच्यात लागण होत नाही. बियाण्यासाठी हलके हलके चोळावे. त्यानंतर 15-20 मिनिटे थांबावे. ते सोपल्यानंतर आपण गुळाचे पाणी म्हणजे उकळून गार करून घ्यायचे. हे गुळाचे पाणी 100 मिली आहे. हे आता 15-20 मिनिटं आम्ही सोपवून झालेले आहे. ह्याच्यावर गुळाचे पाणी शिंपडणार आहे. हे गुळाचे पाणी शिंपडून झाल्यानंतर हे गुळाचे पाणी का शिंपडावे. जीवाणूचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी गुळाचे पाणी शिंपडावे. हे ट्रायकोड्रमा पावडर आहे. हे 5 मिली वापरायचे आहे. आणि अशी बीज प्रक्रिया जर केली तुम्ही तर तुमच्या शेतीत चांगले उत्पन्न पण येऊ शकते. तुम्हाला औषध फवारणी हे सुद्धा कमी प्रमाणात लागेल. आता हे PSB लिक्विड आहे. हे 10 मिली वापरणार आहे मी. हे रायझोबियम लिक्विड आहे. हे सुद्धा 10 मिली वापरायचं आहे. हे सावलीत सोकवून ह्याची क्रिया कर फायदे ह्याची बियाण्याचे बियाणे मार्फत जमिनीतून होणारे रोग नियंत्रित होते. उगवण क्षमता वाढते. उत्पादन क्षमता 25%
वाढते. रासायनिक खतामध्ये बचत, फवारणी संरक्षण खर्च कमी होतो. हे अशा प्रकारचे हे सगळं केल्यानंतर आपले फायदे होतात. आणि हे सगळं मार्गदर्शन महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेती शाळेत पेरणी सावलीतून सुकू आम्ही हे सगळं वीज प्रक्रियेवर क्रिया करण्यासाठी आम्ही शेती शाळेतून शिकलेलो आहे. आणि शेती शाळेतून शिकल्यानंतर आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे.